राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर सडकून टीका केली आहे. पोरी पळून आणायला ती काय तुमच्या बापाच्या घरची आहे का? याशिवाय सत्तेची मस्ती राम कदम यांना चढली असल्याचा आरोप सुद्धा अजित पवार यांनी केलाय. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने संस्थेत विशेष कामगिरी करणारे कर्मचारी शिक्षक यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचे अढळ स्थान असून त्यांचा आदर करणे ही आपली संस्कृती आहे. मुलीला मुलगा पसंत करण्याचा अधिकार आहे. ती मुलगी पालकांना सांगेल जर एका मुलीला एखादा मुलगा आवडला असेल तर पळवून आणले तर चालेल का, असा सवाल राम कदमांना अजित पवार यांनी केला. त्यामुळे असे हे भाजपाचे प्रवक्ते राम कदम यांच्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट्य त्यांच्या पक्षातील नेते दाखवत नाही ही खेदाची बाब आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. सरकार म्हणतंय की बेटी बचाव बेटी पढाव, परंतु आज काही जण कशा पद्धतीने वागतात, काही काही लोक किती निर्लज्जप्रमाणे वागतात. मधल्या काळामध्ये एक आम्ही जसा आमदार आहे तसा एक भाजपचा आमदार आहे, आणि त्याने एखाद्या मुलाला मुलगी आवडली आणि तिनं नकार दिला तर आम्ही तिला पळून आणून तुम्हाला देऊ, त्याच्या काय बापाच्या घरचं आहे? मुलाला मुलगी पसंत करण्याचा जसा अधिकार आहे तसा त्या मुलीला पण तो मुलगा पसंत असला पाहिजे ना. एक वेळ तो मुलीला म्हटला असता की एखादा मुलगा पसंत तुला असेल तरी तो मिळत नसेल तर तुम्हाला सांगतर एक वेळ आम्ही पटवू, म्हणजे आम्हाला पटला की खरंच भाऊ आमच्या मुलीला आमच्या बहिणीला आमच्या एका भगिनीला मदत त्या ठिकाणी होती. परंतु कुठल्या बाबतीमध्ये आपण विचार करतो आणि चूक झाल्यानंतर ती मोकळेपणाने मान्य करून माफी मागणं तर बाजूलाच राहिलं. खेद काय व्यक्त करतात, काय स्वतःचं समर्थन करतात, हे कशाची एकदा मस्ती आली, कशाची गमेंट आली, कशा पद्धतीनं वक्तव्य, हे प्रवक्ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून तुम्ही मिरवता, तुम्हाला याच्याकरता लोकांनी निवडून दिले का? या पद्धतीनं जर आपण समाजाला सांगायला लागलो तर समाज काय विचार करणार? पुणे जिल्हा शिक्षण मंडळ असोसिएशन व इतर संस्था वाढवण्याचे काम हे सर्व कर्मचारी संचालक यांचे आहे. जर या संस्थेत चुकीचे काम केल्यास मला टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असे कान देखील अजित पवार यांनी टोचले आहेत.